प्रभूची स्तुती असो तुम्हाला असं वाटतंय का की कुठेतरी तुम्हाला काहीच करण्याची इच्छा होत नाही काहीच करण्यामध्ये तुमचं मन लागत नाही आहे प्रार्थना करण्यामध्येही मन लागत नाही आहे आणि कुठेतरी प्रभूशी एक दुरावा आला आहे आणि काय होतंय आहे समजत नाहीये तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल तर सगळ्यात पहिले जेव्हा आपण बघतो तेव्हा सगळे आजार पण जे आपल्याला होतात सायकोलॉजिकल आजार पण असो किंवा फिजिकल आजार पण असो किंवा स्पिरिच्युअल असो म्हणजे मानसिक असो किंवा शारीरिक असो किंवा आध्यात्मिक असो या सगळ्याचं मूळ आहे जेव्हा आपल्याला प्रेम मिळत नाही आणि प्रेमाची कमतरता आहे किंवा आपल्याला खूप जास्त अवॉइड केलं गेलं आहे लक्ष नाही दिलं गेलं आहे किंवा रिजेक्ट केलं आहे कोणीतरी नाकारलं आहे आणि याच्यामुळे आपल्याला सगळे आजार पण होतात जेव्हा आपल्या प्रार्थनेचं उत्तर येत नाही तेव्हा कुठेतरी आपण आपलं हृदय प्रभूमधून काढायला लागतो आणि आपल्याला थोडा थोडा दुरावा यायला लागतो प्रभूसोबत आपल्याला ते समजून सुद्धा येणार नाही आपल्याला वाटतं आपण प्रार्थना करतोय पण खरं मध्ये तो दुरावा आला आहे आणि त्याच्यामुळे आपलं मन अस्थिर झालं आहे आणि आपल्याला प्रेमच नाही आहे कारण प्रभू येशू स्वतः प्रेम आहे गॉड इज लव्ह आणि त्यांच्यापासून दुरावा घेतल्यामुळे आपल्याला प्रेमच नसल्यामुळे आपल्याला कशातच मन लागत नाहीये त्याच्यामुळे आपल्याला प्रभू येशूवर अनकंडिशनली प्रेम करायचं आहे म्हणजे काय असो किंवा नसो उत्तर मिळो किंवा नको मिळो आपल्याला प्रभू येशूवर तरीही प्रेम करायचं आहे कारण कारण ते आपल्यावरती सदैव प्रेम करतात ते आपल्यावर अनकंडिशनली प्रेम करतात काही कंडिशन असो नसो प्रभू आपल्यावरती सदैव प्रेम करतात आणि म्हणून आपण आपलं हृदय प्रभूमध्ये हंड्रेड पर्सेंट टाकून त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे मला चांगलं आठवत आहे की मी रिट्रीटला गेली होती त्यावेळेस मला चांगला शंभरवणीचा दाखला माझ्या डोळ्यासमोर आला मला असं वाटलं की खरंच त्या अर्ध मेलेल्या व्यक्तीच्या जागेवर मी आहे आणि माझ मी अशी पडली आहे आणि माझी जखमा आहेत आणि मला खूप पेन होतं त्यावेळेस आणि प्रभू येशू एका चांगल्या शमरोणीसारखे मला घेऊन आले आहे उतार शाळेमध्ये रिट्रीट हाऊसमध्ये आणि रिट्रीट डिरेक्टरला ते म्हणत आहे माझी काळजी घेण्यासाठी जे माझी रिट्रीट घेणार होते आणि त्या रात्री मी खूप रडली कारण प्रभूचं प्रेम विचार करून मला खूप जास्त रडायला आलं त्याच प्रकारे आपणही त्या अर्ध मेलेल्या व्यक्तीसारखे रस्त्यावर पडलो असो आपल्याला वाटत की कोणी आपल्याकडे लक्ष देत नाहीये कोणी आपल्याशी बोलायला मागत नाहीये कुणालाच काहीच पडली नाहीये की आपल्या आयुष्यात काय चाललं आहे आणि कुठेतरी आपण खूप जास्त पेनमध्ये आहोत अशा वेळेस प्रभू येशू आपल्या जवळ येत आहे ते आपल्याला सांगत आहे की ते आपल्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्याच प्रेमाद्वारे आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात म्हणून आपलं पूर्ण लक्ष आपण प्रभूवर प्रेम करण्यामध्ये घातलं पाहिजे आपलं मन असो हृदय असो मनापासून आणि बाकी गोष्टी प्रभू आपल्या सगळ्या सांभाळून घेतील कारण लव्ह गॉड म्हणजे जेव्हा आपण प्रभूवर प्रेम करतोय तेव्हा आपल्याला सगळ्यांमध्ये उत्साह येणार आणि प्रभूचं प्रेमही आपल्यापर्यंत पोचणार म्हणून जो दुरावा झाला आहे तो आपण आपल्या साईडनी केला आहे तो प्रभूंनी नाही केला आहे म्हणून तो दुरावा आपण काढला पाहिजे आणि परत प्रभूसोबत एकत्र होऊन प्रभूच्या प्रेमामध्ये आपण राहूया कारण प्रभूच्या प्रेमात राहिलो तरच आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये उत्साह राहील आणि मन राहील आणि आपल्याला प्रभूचं प्रेम मिळत राही आणि आपण सगळ्या गोष्टी प्रभूसाठी करूया थँक्यू गॉड ब्लेस यू ब बाय